तुम्हाला जर हे सगळं बघून असं वाटत असेल मी कुठल्या तरी हिल स्टेशनला फिरायला आलीये तर नाही, मी पुण्यातल्या एका आर्ट म्युझियम मध्ये आलीये. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर, DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते. तुम्हाला जर हे विषय आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा. चला मग ही आर्ट गॅलरी आपण एक्सप्लोअर करूया. जपूरचं हे आर्ट आणि कल्चर म्युझियम पुण्याच्या अगदी जवळ खडकवासला येथे कुडजे या गावात आहे. याचं ओपनिंग नुकतंच मे महिन्यात झालंय. तुम्हाला माहीतच असेल मी एक आर्टिस्ट आहे, मी स्वतः पेंटिंग्स बनवते, त्यामुळे मी अशा आर्ट म्युझियम्सला नेहमी भेट देत असते. तुम्हालाही माझ्यासोबत या कलाविश्वाचा आनंद घेता यावा म्हणून हा आजचा व्हिडिओ. या म्युझियमचं टायमिंग सकाळी 11 ते 6 आहे. इथे एंट्री फी पर पर्सन 100 रुपये आहे. पुण्यातले प्रसिद्ध सराफ अजित गाडगीळ यांच्या संकल्पनेतनं हे संग्रहालय स्थापन झालं आहे. इथे देशातील विविध भागातून गोळा केलेल्या पुरातन कलात्मक वस्तू, वारसा असणाऱ्या वस्तुशिल्प येथे बघायला मिळतील. तब्बल 8 एकरात असणाऱ्या जपूरजा कला व संस्कृती संग्रहालयात 8 गॅलरीज आहेत आणि प्रत्येक गॅलरीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. त्यातलं पहिलं कलादालन आहे द कलेक्शन. ही गॅलरी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांना समर्पित असून येथे राजा रवी वर्मा, रवींद्रनाथ टागोर, जॅमिनी रॉय, MF हुसेन यांची ओरिजिनल चित्र पाहायला मिळतात. हे MF हुसेन यांचं हाताने बनवलेलं, म्हणजे ब्रश ने वापरला, बोटं वापरून हे पेंटिंग बनवलेलं ओरिजिनल पेंटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल. माझ्यासारख्या कलाकाराला ही ओरिजिनल पेंटिंग्स बघायला मिळणं म्हणजे स्वर्गसुखच आहे. इथे तुम्हाला जॅमिनी रॉय यांचं ओरिजिनल पेंटिंग जे कापडावरती केलेलं आहे सीतेची अग्निपरीक्षा हे बघायला मिळतं. अबाललाल रहिमान यांचं हे पोर्ट्रेट पेंटिंग आहे जे हस्तिदंतावरती केलेलं आहे आणि त्याच्यामधले डिटेल्स खूपच अमेझिंग आहेत. दुसरं कलादालन आहे लाईट्स ऑफ लाईफ. मशाली, जहाजावरचे दिवे, पणत्या, सायकलीवरती पूर्वी लावायचे लाईट्स, रेल्वेचे सिग्नल, असा दिव्यांचा सुंदर प्रवास आपल्याला इथे पाहायला मिळतो. सायकलचे लॅम्प आहेत, जे सायकलला पूर्वी पुढे लावायचे ते वाले लॅम्प्स. तिसरं कलादालन आहे प्रिंट इम्प्रिंट. लिथोग्राफी या प्रिंटिंग तंत्राचा जवळजवळ 150 वर्षाचा प्रवास सांगणारं हे दालन. आपल्या देवी देवतांना मानवी चेहरे देणारा चित्रकार म्हणजे गेल्या शतकातील महान चित्रकार राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा यांनी त्यांच्या चित्रातून केवळ देवदेवतांना चेहरे दिले नाहीत तर त्या चेहऱ्यांनी देवतांची ओळख बनवली. इथे राजा रवी वर्मांच्या प्रेसमधून प्रिंट केलेले ओरिजिनल प्रिंट्स आपल्याला बघायला मिळतात. इथे राजा रवी वर्मा यांच्या एका पेंटिंगचे संगमरवरी दगडावर केलेले लिथोग्राफ्स पाहायला मिळतात. लिथोग्राफ या टेक्निकमध्ये जर एका पेंटिंगमध्ये 20 कलर्स असतील तर असे 20 लिथोग्राफ बनवले जायचे. राजा रवी वर्मा यांचा कलाक्षेत्रातील प्रवास बघून खरंच अचंबित व्हायला होतं. या गॅलरीमध्ये ग्रामोफोनही आहे, तोही चालू स्थितीमध्ये. ग्रामोफोनमधून येणाऱ्या संगीताचा आवाज ऐकताना आपल्याला जुन्या काळात गेल्याचा भास होतो. पार्ले ग्लुकोजचा डब्बा आहे, इतका देखना विंटेज आणि त्याच्यावरती पण इतकी सुंदर प्रिंट आहे आणि आता आपण जे काय खातोय प्लॅस्टिकच्या रॅपर्समधलं आणि हे आता आपण जाऊया चौथ्या गॅलरीमध्ये. चौथं कलादालन आहे प्रभाकर बर्वे यांचं. प्रभाकर बर्वे यांनी स्वतः काढलेले विविध पेंटिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात.
पाचवं कला दालन आहे फॅब्रिक्स ऑफ इंडिया. महाराष्ट्रातील वस्त्र परंपरा दाखवणारं हे दालन. जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीच्या पैठण्या, त्यावरची कलाकुसर आपल्याला इथे पाहायला मिळते. सहावं कला दालन आहे ज्वेलरी ऑफ महाराष्ट्र. या दालनात महाराष्ट्रातील जवळजवळ 200 वर्षाची दागिन्यांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. P&G अँड सन्स गेल्या 6 पिढ्यांपासून दागिने व्यवसायात असल्याने त्यांनी स्वतःकडील व जमा केलेल्या अनेक चांदीच्या वस्तू इथे ठेवल्या आहेत. त्यात जुन्या अत्तर गुलाबदाण्या, चहाचे सेट, पानाचे डबे, दिवे, देवांच्या मूर्त्या, पूर्वीच्या राजघराण्यातल्या बायका वापरायच्या ते मेकअप बॉक्स, पावडरचा डब्बा, पर्स, अशा बऱ्याच वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्युझियमच्या मागच्या साईडला खडकवासला धरणाचं बॅकवॉटर दिसतं आणि तिथूनच आपल्याला सिंहगडही दिसतो. हा व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसतो. म्युझियममध्ये एक कॅफेटेरियाही आहे. तिथे जेवण, स्नॅक्स दोन्ही मिळतं. त्यामुळे वन डे फॅमिली ट्रिप आपण इथे प्लॅन करू शकतो. म्युझियममध्ये एक सुविनियर शॉपही आहे. इथे विविध युनिक वस्तू बघायला मिळतात आणि विकतही घेता येतात. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे झपूर्झा हे म्युझियम भारतीय कला संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या कलांचा संग्रह आहे. इथे भेट दिल्यानंतर कलेच्या अद्भुत विश्वात अगदी हरवून जायला होतं. या कला वैभवाला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेटसाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करा. असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.